मित्रांनो, महाराष्ट्रातील अनेक पर्यटन स्थळं हे जाणले जातात त्यांच्या आदिशक्ती किंवा अष्टविनायकाच्या विविध रूपानं. अशाच एका आदिशक्तीपीठाचं दर्शन तुम्हाला या व्हिडिओत मिळणार आहे. ठिकाण आहे 40 गावापासून 18 किलोमीटरवर असलेलं पाटणादेवी. पाटणादेवी हे ठिकाण महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील असून 40 गावापासून नैऋत्यस 18 किलोमीटरवर आहे. जागृत आदिशक्ती चंडिका देवीचं पुरातन मंदिर. हे मंदिर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी उंच चौथऱ्यावर वसवलेलं आहे. धवल तीर्थापासून उगम पावलेल्या डोंगरी नदीच्या किनारी असलेलं हे ठिकाण. जवळच असलेल्या पाटणा या लहान गावाच्या नावामुळं हे ठिकाण पाटणा देवी या नावानं ओळखलं जातं. मंदिराजवळचा परिसर अतिशय नयनरम्य आणि मनमोहक अशा निसर्ग सौंदर्यानं बहरलेला. तिन्ही बाजूंनी अर्धचंद्रकार सह्याद्री पर्वताचं उंच कडे विविध वृक्ष वनस्पती डोंगरातून खळखळत वाहणारे ओढे यामुळं मन मोहून जातं. विशेषतः ऑगस्ट सप्टेंबरमध्ये येथील वातावरण मनाला प्रसन्नता देणारं शांत व आल्हाददायक असतं. या दिवसात मंदिराच्या चौथऱ्यावरून मंदिराच्या भोवतालचा परिसर म्हणजे वनराईने नटलेले पर्वतांचे उंच कडे, रंगीबेरंगी फुलाफळांनी बहरलेले वृक्ष, सापासारखी नागमोडी खळखळत वाहणारे ओढे, हे सर्व दृश्य पाहताना मन सर्वग्रस्त जीवन विसरून निसर्गाशी एकरूप झाल्याशिवाय राहत नाही. अशा या रमणीय ठिकाणचा पूर्व इतिहास तितकाच महत्त्वाचा. चला तर जाणून घेऊयात या मागची आख्यायिका. शके 1150 मध्ये आषाढी अमावस्येला सूर्यग्रहण होतं. त्या दिवशी पितरांच्या स्मृतिप्रीत्यार्थ यादवराव खेऊनचंद्र व गोविंदराज मौर्य यांनी हे मंदिर लोकांसाठी खुलं केलं असा उल्लेख संत जनार्दन चरित्रात आहे. त्या काळात यादव सम्राट व त्यांच्या मांडलिक राजे यांचं येथे राज्य होतं. माता सतीचे वडील दक्ष प्रजापती यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला होता. सती मुलगी असूनही तिच्यासह तिचे पती महादेव यांना त्यांनी निमंत्रण दिलं नाही. असं असूनही नारद मुनींच्या सूचनेवरून माता सती यज्ञ सोहळ्यात येतात. मात्र येथे तिचा पुन्हा अपमान केला जातो. तेव्हा माता सती अपमान झाला म्हणून स्वतःच्या शरीरातील प्राण काढून घेते. त्यामुळे तिचं शव यज्ञ मंडपात पडतं. ही गोष्ट महादेवांना समजताच ते क्रोधित होतात आणि तिचं शव हातात घेऊन तांडव नृत्य करू लागतात. त्यावेळी त्यांचा तिसरा नेत्रही उघडल्याने सर्वत्र थरकाप फुटतो. अशावेळी त्यांना शांत करण्यासाठी भगवान विष्णू सुदर्शन चक्रानं सतीच्या शवाकडे शवाचे तुकडे करतात. उजव्या हाताचा तुकडा पाटणा येथे पडल्यानं येथे आदिशक्तीचे जागृत वरदहस्त शक्तीपीठ निर्माण झाल्याची आख्यायिका सांगितली जाते. देवीचे आद्य उपासक गोविंद स्वामी यांनी तपस्या करून चंडिकेला प्रसन्न केलं. भक्तांसाठी उंच कड्यावरून खाली यावं अशी विनंती गोविंद स्वामींनी भगवतीला केली. यावर भगवतीने होकार देताना गोविंद स्वामींना मागे न पाहता पुढे चालण्यास सांगितलं. धवल तीर्थाजवळ त्यांना विचित्र आवाज येतो. भगवती मागे आहे की नाही हे पाहण्यासाठी ते मागे पाहतात. त्याचवेळी ती अदृश्य होते. गोविंद स्वामी पुन्हा तपश्चर्या करतात. भगवती प्रसन्न होते. कुंडा स्नान कर तेव्हा माझी स्वयंभू मूर्ती तुझ्या हातात.
देवीच्या पायथ्याशी असलेलं हे पाटणा देवीचं मंदिर तुमच्याही मनोकामना पूर्ण होत हीच इच्छा। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूयात एका पुढच्या निसर्गरम्य पर्यटन स्थळांच्या माहितीसोबत।